आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी पहिलीपासून तर आपण जोपर्यंत स्पर्धा परीक्षा देतो तोपर्यंत प्रश्नांची पातळी काहीशी कठीण होत जाते, पण प्रश्नांचं स्वरूप मात्र तेच असतं। मग त्याच्यासाठी आपण जर बालवयामध्ये असे काही प्रश्न समजावून घेतले तर आपल्याला कायमस्वरूपी फायदा होतो, होतो की नाही। आता पहा, स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीसाठी विचारला जाणारा एक प्रश्न असतो की प्रश्नचिन्हांच्या जागी अंक शोधा, जो प्रश्न असतो गणितीय विभागामध्ये। आता पहा, मी काही चौकट काढले, चौरस काढलाय आणि त्या ठिकाणी अंक सुद्धा काढलेले दिसतात आणि एका चौकटीमध्ये प्रश्नचिन्ह दिलेले। तुम्ही अंक वाचणार आहात, 9, 3, 6, 3, 6, 20, 21, 27। मग आता आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय बरं अंक असेल हा विचार करायचा आणि तो कसा आपला आला पाहिजे किंवा कसा येणार आहे त्यासाठी आपण उत्तरापर्यंत कसं जायचंय, काय क्लुप्ती लढवायची, मग आडवं बघायचं, उभं बघायचं, कुठं आपल्याला त्या ठिकाणी क्लुप्ती लागणार आहे आणि आपलं उत्तर सापडणार आहे हे आपण लक्ष देऊन पाहायचे। बघा बरं, विचार करा आणि सांगा की प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकं या चारही पर्यायापैकी कोणतं योग्य उत्तर तिथं बसणार आहे। 3, 3, 14 का पाहूयात आपण। काय बरं 3 नंबरचा पर्याय हा उत्तर असणार आहे, सांगा। तुम्ही उत्तर शोधले, काहीतरी शोधले ना, सांगा। 9 आणि 21, 30। 9 आणि 21, 30, बर, छान। 3 आणि 7, 10। 3 आणि 7, 10। 6 आणि 14, 20। 6 आणि 14, 20, बरोबर त्यानं उत्तर शोधले आदित्यने। आता दुसरी क्लुप्ती आणखी येते लक्षात, कुणाचे उत्तर तर बरोबर आहे पण हेच उत्तर आपल्याला आणखी दुसरी पण क्लुप्ती एखाद्याच्या डोक्यामध्ये असू शकते। 3 × 3, 3 × 6, 3 × 3, 9। 10 × 10, 10 × 20, 10 × 3, 30। मग 7 × 7, 7 × 14, 7 × 21। कसंही उत्तरापर्यंत गेलं तरी उत्तर एकच आहे, फक्त त्या उत्तरापर्यंत जाण्याचे मार्ग वेगळे आहेत। उत्तर बरोबर आले दोन्ही पद्धतीने, या पद्धतीने विचार करायचा आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी अंक शोधायचा, उत्तर शोधायचं। या पद्धतीचा प्रश्न आपण पाहूयात, 2, 7, 12, 17, 22 आणि या ठिकाणी मी पर्याय लिहिलेले आहे। पहा बरं बारकाईने काय येणार आहे, काय बरं प्रश्नचिन्हाच्या जागी येईल शोधा। काय वाटत तुम्हाला, विचार करा, फास्ट आपल्या डोक्याला पळवायचं पहा, कारण आपल्याला परीक्षेमध्ये वेळ कमी असतो आणि प्रश्नांची संख्या भरपूर असते। त्यामुळे बर, 2 नंबरचं उत्तर असं आहे असं आदित्यचं म्हणणं आहे। का बरं आदित्य 2 नंबरचं उत्तर आहे, विचार करा प्रत्येकाने। 2 ही सम संख्या 7 विषम, बर, 12 सम 17 विषम, 22 सम 27 विषम, बर, ठीक आहे। आणखी 5, 5 फरक आहे, बरोबर आहे, ईश्वरीने आपण सांगितलं 2 च्या पुढे 5 च्या फरकाने 7 येतात, 7 च्या पुढे 5 च्या फरकाने 12 येतात, 12 च्या पुढे 5 च्या फरकाने 17 येतात, पुढे 5 च्या फरकाने 22, पुढे 5 च्या फरकाने किती येणार आहे, 17 येणार आहे। दोघांचेही मार्ग जरी वेगवेगळे असलं तरी उत्तर मात्र काय आले, 27च आले, अगदी बरोबर आहे। या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये आले की आपण याच पद्धतीने वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे आणि आपले 2 गुण काय करायचे,